आता ज्यांच्या विषयी असं म्हटलं जातं की तुरुंगात असताना घाबरले आणि माफीपत्र दिली आणि इतर कैदी जे आहेत त्यांच्यासाठी काही केलं नाही, तर त्या संदर्भातलं एक महत्त्वाचा जो दस्तऐवज आहे म्हणजे अधिकृत पुरावा जर पाहिजे तर हे पत्र आहे. हे स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या भावाला पत्र लिहिलेलं आहे, तर ते पत्र मी या ठिकाणी वाचून दाखवतोय. त्याच्या आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुटकेबद्दलची स्पष्ट भूमिका आपण वाचायला सुरुवात करूया. मी परत एकदा सांगतोय की हे सगळं तुम्हाला सावरकर स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर मुंबई या ठिकाणी खंडण पुस्तिका किंवा असत्याचे प्रयोग या पुस्तिकेमध्ये हे सगळे डिटेल हे तुम्हाला बघायला मिळतील. मी आता पत्र वाचायला सुरुवात करतो, पण त्याच्या आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुटकेबद्दलची स्पष्ट भूमिका. आपल्या सुटकेचा अर्ज करण्यामागची भूमिका स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या स्वतः आपल्या भावाला पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केली आहे. हे पत्र तुरुंग अधिकारी तपासून मगच पाठवत असल्याने सावरकरांची भूमिका सरकारला माहिती होती. त्याचप्रमाणे ह्या पत्रातील मजकूर लगेच वर्तमानपत्रात छापून आला आणि त्याची नोंदही पोलिसांनी घेतली. ते वर्तमानपत्र म्हणजे मराठा या नावाचं वर्तमानपत्र आहे, त्याच्यात हा छापून आलेला आहे. पोर्ट ब्लेअर दिनांक 7/6/1920 म्हणजे सुमारे 10 वर्ष झाली आहेत कैद होऊन अंदमानात जाऊन. ही 10 वर्षानंतरचं हे पत्र आहे. प्रियतम बाळ म्हणजे नारायणराव सावरकरांना बाळ म्हणायचे म्हणून त्यांनी तिथं लिहिले प्रियतम बाळ. अखेर राजक्षमेची आज्ञा आली, शेकडो बंदी कारागृहातून मुक्त होत आहेत. मुख्यतः ज्यांनी राजकीय बंद्यांच्या मुक्ततेसाठी असंख्य स्वाक्षरींच्या अर्जाची योजना केली, त्याला पाठिंबा दिला, त्याच्यावर संमत्या घेतल्या, त्या आपल्या पुढाऱ्यांच्या आणि देशबांधवांच्या त्यातही मुख्यतः बॉम्बे नॅशनल युनियनच्या अनवरत परिश्रमांचे हे फळ आहे. इतक्या थोड्या अवकाशात चांगल्या 1.25 लाख लोकांच्या नावाने पाठवलेल्या प्रचंड अर्जांचा सरकारच्या मनावर विलक्षण परिणाम झाला असलाच पाहिजे. मग ते किती का नाकारेना, निदान त्या अर्जाने राजकीय बंद्यांची आणि त्यामुळं ज्या कार्यासाठी ते लढले व हरले त्या कार्याची नैतिक प्रतिष्ठा वाढवली यात शंका नाही. आता खरोखर आमची सुटका व्हायचीच असेल तर तिच्यात काहीतरी अर्थ वाटेल, कारण आम्ही त्यांच्यात परत यावे अशी इच्छा आमच्या देशबांधवांनी प्रदर्शित केली आहे. त्यांनी आमच्यासाठी जी काळजी आणि सहानुभूती दाखवली त्यासाठी त्यांचे किती आभार मानले तरी थोडेच आहे. त्यांच्या जितक्या आत्मीयतेला आम्ही पात्र आहोत असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते, त्यापेक्षा त्यांनी आमच्याविषयी अधिक आत्मीयता आणि आदर दाखवला आहे. हे त्यावेळच्या लोकांबद्दल म्हणतात. आणि त्यांचे प्रयत्न अगदीच व्यर्थ गेलेले नाही, कारण जरी आम्ही दोघे ह्या क्षमादानाच्या कक्षेच्या बाहेर पडतो, आम्ही दोघे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मोठे भाऊ हे गणेश दामोदर सावरकर, उपाख्य बाबाराव सावरकर हेही तिथंच होते, जरी आम्ही दोघे ह्या क्षमादानाच्या बाहेर पडतो असे सांगण्यात आले आहे आणि त्यामुळे आम्हाला या कोठडीत खितपत पडावे लागले आहे, तरी आपल्या सांगाती कष्टशोषित असलेल्या आणि राजकारणात आपल्याशी सहकार्य केलेल्या शेकडो देशभक्तांच्या मुक्ततेच्या दिसणाऱ्या दृश्याने आमचे कष्ट हलके झालेले आम्हाला वाटतात. आणि त्यामुळंच गेली 8 वर्ष इथे आणि इतरत्र संप, पत्र, अर्ज यांच्याद्वारे वर्तमानपत्रातून किंवा व्यासपीठावरून जी चळवळ आम्ही केली तिचे आम्हाला फळ मिळाल्याचे समाधान वाटते. तारीख 2/4/1920 ला मी राज्यकर्त्यांनी नुकत्याच दिलेल्या या क्षमादानाच्या प्रश्नासंबंधी नवीन अर्ज सरकारकडे पाठवला आहे. ह्या अर्जात सरकारने जे शेकडो राजकीय बंदी सोडले आणि अशा रीतीने माझा 1918 अर्ज अंशतः मान्य केला त्यासाठी पहिल्याने आभार मानले आहे. आणि मग अद्यापही बंधनात असलेल्या आणि त्याचप्रमाणे राजकीय करण्यासाठी परदेशात अडकून पडलेल्या अशा सर्वांना लाभ मिळेल अशा रीतीने क्षमादानाची मर्यादा वाढवली पाहिजे अशी विनंती मी केली आहे.
सरकारने आपला दृष्टिकोन पालटला आहे आणि भारतवर्षाला स्वातंत्र्य सामर्थ्य आणि पूर्ण चैतन्य यांच्या मार्गाने सशस्त्र प्रतिकार न करता पुढे जाणे शक्य करण्याची त्यांची इच्छा आहे असे ऐकून मला आनंद वाटला. बघा, पत्रावर दिनांक आहे 1920. लोकमान्य टिळकांनी ज्या वेळेला खडसावून सांगितलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, कठीण परिस्थिती होती पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं. पण इथं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा ज्या आल्या त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की तुम्हाला स्वराज्य देणं हे आमचं काम आहे. ओके, म्हणजे आता मला इथं कधीतरी वाटतं की टिळकांची तुलना ज्ञानेश्वरांबरोबर करायची की काय, की त्यांनी इंग्रजांच्या तोंडून वरवलं की तुम्हाला स्वातंत्र्य देणं, स्वराज्य देणं. स्वातंत्र्य आणि स्वराज्य थोडासा कन्फ्युजिंग शब्द वापरतात, पण स्वराज्य देणं, डॉमिनियन स्टॅटस म्हणतात, तर स्वराज्य देणं हे आमचं काम आहे, पण हे स्वराज्य तुम्हाला टप्प्याटप्प्याने दिलं जाईल. म्हणजे आता ब्रिटिशांची भूमिका ही सहकार्याची आहे, विशेषतः पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना जो विजय मिळालेला आहे त्यात भारतीयांचं योगदान प्रचंड मोठं आहे, आणि त्यामुळं काही का होईना उपकाराची भावना किंवा कदाचित हे जे सशस्त्र क्रांतिकारक आहेत त्यांनी ज्या काही गोष्टी त्यावेळेला केल्या होत्या त्या सगळ्याला कुठेतरी पॅसिफाय करणं, शांत करणं ह्यासाठी का होईना पण या गोष्टी झालेल्या दिसत आहेत. आता इथं सावरकर काय म्हणतात हे परत एकदा बघायला सुरुवात करूया. सरकारने आपला दृष्टिकोन पालटला आहे आणि भारतवर्षाला स्वातंत्र्य सामर्थ्य आणि पूर्ण चैतन्य यांच्या मार्गाने सशस्त्र प्रतिकार न करता पुढे जाणं शक्य असण्याची अशक्य करण्याची त्यांची इच्छा आहे असे ऐकून मला आनंद वाटला. माझा विश्वास आहे की खरोखर अशी परिस्थिती असल्यास माझ्याप्रमाणेच इतरही पुष्कळ क्रांतिकारक आपले पाऊल जेथल्या तेथे थांबवतील. म्हणजे ब्रिटिश सरकार जर सहकार्य करायला तयार आहे, ब्रिटिश आम्हाला आता जर अधिकाराकडे आमच्या घेऊन चाललेला आहे तर आम्हाला उगीच गोळ्या घालायची गरज नाही, आमचं पाऊल आम्ही तिथं थांबवू. ह्या मिळालेल्या सुधारणानंतरच्या विधिमंडळाच्या मोडक्या तोडक्या वाटेवरच्या धर्मशाळेत मानप्रत अशा संधीसाठी इंग्लंडशी हात मिळावयास सिद्ध होतील आणि पुन्हा प्रगतीच्या रस्त्यावर पुढे पाऊल टाकायची आज्ञा उच्चारली जाईपर्यंत तेथे कामही करतील. तेव्हा आम्ही जे क्रांतिकारक झालो ते निरुपाय म्हणून झालो, उल्हासाने नाही. हिंदुस्तानच्या अत्यंतिक हिताच्या दृष्टीने आणि इंग्लंडच्याही हिताच्या दृष्टीने त्यांनी परस्परांच्या सहाय्याने आणि सहकार्याने आपली ध्येय शांततेने आणि क्रमशः प्रगती होऊन गाठणं आवश्य आहे असे आम्हाला तेव्हा वाटे. आणि अद्यापही जर ते आवश्य असेल तर शांततेच्या उपायाचा अवलंब करण्यासाठी आलेली पहिली संधी मी साधेन आणि प्रत्यक्ष क्रांतीने किंवा अन्य मार्गाने पाडलेल्या घटनानुसार प्रगतीच्या भगदाडात घुसेन आणि उत्क्रांतीच्या सेनेला त्यातून एकसारखे अडथळा न होता जाता येईल अशा रीतीने ते भगदाड रुंद करण्याचा प्रयत्न करेन. सरकारने जर राज्यघटनेत मनपूर्वक सुधारणा केल्या आणि त्या उपयोगात आणल्या, बघा म्हणजे किती रोखठोक विधाने, आपलं पत्र सरकार वाचणार आहे हे असून, माहिती असून पण त्यांनी हे सगळं लिहिलेलं आहे की सुधारणा केल्या आणि त्या उपयोगात आणल्या आणि त्या सुधारणांमुळं ही असली घटनेची खिंड निर्माण झाली तर मग राज्यक्रांती तेथेच संपे आणि तिच्या जागी उत्क्रांती हा आम्हाला सर्वांना एकत्र आणणारा शब्द होऊन बसेल. आणि मातृभूमीच्या सेनेतील एक क्षुद्र सैनिक म्हणून मी त्या सुधारणा यशस्वी करण्यासाठी मनपूर्वक झटेन. म्हणजे त्या सुधारणांचा उपयोग भारताला पुन्हा स्वतंत्र, वैभवशाली आणि थोर बनवून इतर राष्ट्रांच्या हातात हात घालून किंवा त्यांना मार्ग दाखवून मनुष्य जातीच्या नियत भविष्याकडे घेऊन जाण्यासाठी करेन. तेवढे उच्च विचार आहेत हे. मला वाटतं पत्र ऐकणाऱ्यांपैकी काही जणांना बाउन्सर पण गेले असतील, विशेषतः तिकडे जे बसलेले आहेत दुसऱ्या गटात त्यांना तर नक्कीच बाउन्सर गेले असतील, कारण एवढे उदात्त विचार त्यांच्याकडे नाही आहेत. ह्या अर्जापासून आमच्या सुटकेच्या संदर्भात विशेष काही होईल अशी आशा करू नकोस. आम्ही आमची आशा कधीच बळाव दिली नाही आणि त्यामुळे सुटका न झाल्यास आम्हाला त्याविषयी विशेष निराशाही वाटणार नाही. काहीही निर्णय झाला
तरी तो स्वीकारावाया आम्ही सिद्ध आहोत. तू आपल्याकडून शक्य तितका प्रयत्न केला आहेस आणि मुख्यतः तुझ्या सतत उद्योगाचेच हे फळ आहे की राजकीय बंद्यांच्या मुक्ततेच्या प्रश्नाला इतके तीव्र स्वरूप आले की आम्हाला दोघांना वगळले तरी उर्वरित शेकडो राजकीय बंद्यांना आपले स्वातंत्र्य परत मिळाले. एका मोठ्या भावानी धाकट्या भावाला लिहिलेलं पत्र आहे आणि आता या शेवटच्या ओळी आहेत. तुझी प्रकृती उत्तम असेल, म्हणजे इतक्या वेळात बाकी काहीही नाहीये, फक्त राजकारण आहे. तुझी प्रकृती उत्तम असेल अशी आशा करून आणि स्नेहांना आणि नातलगांना नमस्कार लिहून पत्र पूर्ण करतो. प्रिय बाळ, तुझाच प्रिय तात्या. आता हा पुरावा वगैरे बघायचा असेल तर दैनिक मराठामध्ये 25 जानेवारी 1920 हे पत्र छापून आल्याची पोलिसांमध्ये नोंद आहे आणि ह्याच बातमीच्या आधारे विधिमंडळात प्रश्न विचारण्यात आले होते. तर मला वाटतं हे पत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांची अंदमानातली मनस्थिती स्पष्ट करायला पुरेसं आहे. याचं कारण म्हणजे ते 1910 साली आत केले, 1920 साली त्यांनी पत्र लिहिले. 10 वर्षाचा कारावास अंदमानातला भोगल्यानंतरही ते म्हणत आहेत की मला सुटायची आशा नाहीये, म्हणजे त्याच्याबद्दल माझी आस अशी काही लागलेली नाहीये, पण बाकी सगळेजण सुटले ह्याच्यात मला आनंद वाटतो. ठीक आहे. तर एक समर्थ रामदास स्वामींच्या एका श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तर त्यामुळं तुम्ही जसा विचार कराल तर सगळ्यात महत्वाचं ज्या ओरिजिनल गोष्टी आहेत त्याच्याकडेच जाऊन बघा. तर हा दस्तऐवज उपलब्ध आहे, याच्यातून अभ्यास केल्यावर लक्षात येतं की जे काही आरोप सावरकरांवर केले जात आहेत हे खोटे आहेत, धादांत खोटे आहेत. केवळ गोबेल्स प्रचारतंत्र की 10 वेळा खोटं ठासून बोलायचं, एकदम ठासून, तुम्ही बघा किती ठासून बोललं जातं ते खोटं, की लोकांना हळूहळू ती गोष्ट खरी वाटावी लागते.